नमस्कार नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनल मध्ये। आई आज काय बनवायचंय? आज रवा आणि मैदा यांचे शेवळे बनवायचे, हातावरच्या नवीन पद्धतीच्या। अर्धा किलो रवा घेतला, अर्धा किलो मैदा, चवी अनुसार मीठ घ्यायचं, पाण्यात भिजून ठेवायचं, एक दोन तास भिजणार येते, मग नंतर करायचं। आमचे सगळे काम आवडल्यावर करू आम्ही, हे एवढं एवढं मीठ घ्यायचंय, भिजून चवीनुसार भिजून ठेवायचं। चांगल्या प्रकारचे भिजले की मग चुरून ते करायचे। हातावरचे मी पहिल्यांदाच ऐकले, कारण आम्ही तर म्हणजे करूनच आणतो, करून घेतो म्हणजे दुसऱ्याकडून। आज आई पहिल्यांदा बनवते घरी, उन्हाळे काम म्हटल्यावर करावं लागतंय। खूप छान होते। रवा माहित आहे ना, मिक्स करून घ्यायचा, चांगला भिजते ते मिक्स केल्या। रवा आहे ना, त्यामुळे भिजून द्यावं लागतं ना जास्त वेळ। खूप छान होते, तुम्ही ट्राय करून पहा। लय दिवसाच्या बनवायचे आहे, पण आज आईंना टाइम भेटलाय। आई म्हणे बनूया आपण, ते परी झोपल्यावर बनवायचं, परी खेळणार आहे, उंडा दे उंडा दे म्हणणार। परीला उंडा लय आवडतो खायला। तू माणसाने एवढेच काय, याच खूप होतात, याच वर्षभर जातील। हे तिखट पण करून खाता येईल ना? हो, मॅगी सारखं खाता येते। भिजल्याशिवाय जमणार नाही आहे, याला मशीन नाही पाहिजे, काही नाही, हातावरलं करणार आहे मी। इकडं कोणी करत नाही, आम्ही लहान होतो तेव्हा खूप करायचे, चार चार पाच पाच किलोचे एक एका दिवशी, लवकर होतात या। पण ते बारीक बारीक कस काय होत असं हातावर बघ ना तू, आज वीस वीस पदर काढते मी, वीस वीस पदर बाई भारी ते म्हणजे। याचे तीन तर उंडे होता, मशीनवर वेगळा आणि हजार हातावर वेगळा असं ना, मशीनला जास्त पाणी लागत नाही, हातावर जास्त पाणी लागत असं। हे काम आपला बरी झोपल्यावरच करावं लागत ना दुपारी, मशीन मशीनच्या बाजावर टाकतात। हा, आणि या आणि दोरीवर टाकतात, दोरीवर दोरी बांधणार। खूप मोठा होता त्याच्या, तुम्हाला पाहायला भेटतच। आता सकाळची वेळ आहे, हे पीठ मळून घेते आई, आई म्हणे रवा आहे त्यामुळे भिजायला जास्त टाइम लागेल, मग आता भिजून ठेवतो आहे आम्ही। चांगले दोन वाजेपर्यंत मस्त भिजते, पांढरे फुटक येतात। तर कशाच्या आज बनते ना, कशाच्या तरी दुसऱ्या याच्या गव्हाच्या, ते गव्हाला पाणी लावायचं, वळवायचे गहू, नंतर ते जिरणीतून आणायचं। आम्ही आमच्या माईच्या घरी आम्ही जात्यावर दळत होतो, आधी गिरणीवरल्या लाल येतात, जात्यावरल्या खूप छान येते, मग चिटकी काढायची, रवा काढायचा, अशा प्रकारचं भिजव पातेल्या ठेवून देणार मी, फ्रीज मध्ये नाही ठेवायचं, बाहेरच ठेवायचं पातेल्या टाकून, फ्रीज मध्ये कडक होणार आहे। चला नंतर भेटू तुम्हाला, भिजल्यानंतर भेटू तुम्हाला। किती वेळ भिजवला आहे पीठ? चांगलं त्याला दोन तास झाले, आता चांगलं चुरून घ्यायचं पाणी टाकू, चांगलं भिजलं ते असं चुरून घ्यायचं, एक जीव करायचा, जोर दाखवा त्याला, सोपे काय खायचं म्हणल्यावर काय सोपं नसत, दादांना वाटते सोपाचे व्हिडिओ, दादाला काय चांगला भिजून भिजला ते आता चांगला चुरून घ्यायचा, नंतर चुरेपर्यंत आपला व्हिडिओ बंद करा, नंतर नंतर भेटू। मी पाहिलंच हे आपण आधी मळून ठेवलेलं होतं 2 घंटे आधी,
चांगला भिजलाय आणि आई त्याला आता थोडंस ढिल्ल करतेय आणि इथे बांधलेली त्याच्यासाठी दोरी खास किचन मध्येच करायला आम्ही असं शेवाय वाळायला काही जास्त ऊन लागत नाही जास्त वारं लागत नाही फक्त वाऱ्यावर वाळते वाटत वाऱ्यावर हवावर बरच मेहनत आहे याला काही सोपं नाही बाई उंडे करायला आहे आता हातावरच्या शेवाया मस्त आहे बाई चिकट कावळी थोडस ते तर म्हणलं बारीक बारीक काढा हातावर कस काय आता मी म्हणते मग हे असं करावं लागते ना घाम फुटला ना मला असं बाई बरच मेहनत करावं लागते उन्हाळी कामासाठी बोलावं काय मेहनतीवर हे हात दुखतात म्हणतो तर हे मला लय दिवसाने म्हणतात करा माईने आज मनावर घेतले हात दुखतात ते जा आता केवर हे करायचं हे जोपर्यंत हे लांबत नाही तोपर्यंत करायचं चांगलं लांब लागते त्याला मी पण शिकत नाही त्यात नगरला खात ते याच आपल्या इथं खात नाही कोणी शेवा जास्त करून नगरला करता का नाही ते करून ना जाणत ते करून आणतात ना बाहेरून त्यांनी कुरडा ते करते घरी बाकीच करूनच आणतात पाणी लावून करते भारी होय किती छान बाय ना मस्त मेहनत लई आहे पण हात दुखत जातील पर उठूस तर झालं पाहिजे ना आपलं सुरुवात झाली सुरुवात झाल्यावर वेळ लागत नाही एकदाही उंडा लांबायला लागला तरी सरत नाही म्हणतो बराच वेळ लागतो ते आपण म्हणतो सोपं आहे ते खाणं सोपं आहे ते शेवाय करणं लय अवघड आहे आज मी प्रत्यक्षात पाहिले पा अशा पद्धतीने झालंय ते बा किती लांबलंय बा ते पीठ परत गोळा केला तुम्ही ते उंडा झाला नाही चांगलं लांबवर झालं आता बारीक आलं पाहिजे ना असं दोऱ्यावानी जरा बाई भाई मस्त आहे मेहनत लई बाई
पंखा चालू केलाय बरीच मेहनत आहे म्हणजे असे लांबच जाते काय आणि वाढतच आहे चालू वारा नाही सुटलं सोपी पण थोडीशी अवघड आहे पद्धत मेहनतले आहे मेहनतीशिवाय काय भेटत नाही म्हणताय ते खरे अर्धा किलो मैदा आणि अर्धा किलो रवा आणि थोडस चवीनुसार मीठ चला आता तुम्हाला कशा वाटल्या शेवाय आम्ही हे खाऊन पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला पुढच्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खाऊन दाखवते शेवाय कशा झाल्या ते सांगता आम्ही तुम्हाला चला आता बाय बाय हात रिकामी नाही